काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी सर्च टीव्ही कार्यालयाला आज सदिच्छा भेट दिली. त्यानंतर धानोरकर यांच्या हस्ते प्रतिनिधींना ओळखपत्र व बूमचे वाटप करण्यात आले. यावेळी सर्च टीव्हीचे संचालक प्रशांत रामटेके, सुशांत पुजारी, रवी भिसे, श्रीकांत वल्लालवार, संजय पांडे यांच्यासह मुख्य संपादक सुनील तायडे, संपादक रोशन दुर्योधन, चंद्रपूर प्रतिनिधी पवन झबाडे, आतिश फुले यांच्यासह सर्च टीव्हीच्या निवेदिका, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळचे सर्व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर बाळू धानोरकर यांनी सर्च टीव्हीच्या स्टुडिओची पाहणी करत सर्वांचे अभिनंदन केले. यावेळी धानोरकरांनी निवडणूक जिंकण्यासाठी मीडियाचे किती महत्त्व असते हे त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून मत व्यक्त केले. आणि पहिलं आंदोलन एक तर त्याच्या आधी जिल्हा प्रमुख असताना पुण्यामध्ये मीनाक्षी गॅसेंच्या संदर्भात केलं. दुसरं आंदोलन जे झालं जिल्हा परिषदानंतर त्या आंदोलनाची अजूनही आठवण आली की नाकामध्ये आम्हाला वास अजून निघत नाही. रेस्ट हाऊसला गेल्यानंतर पहिले साधारणतः 4-5 किलोमीटर गावात पायलट घेतलो आणि ते हुका वगैरे घेऊन आणि सांगितल्याप्रमाणे काळं पाचलं पुणे दाखल झाले 353. तेव्हा 353 हा बेलेबल ऑफेन्स होता. तर मी आणि माझा एक पदाधिकारी आम्ही बेल करून घेतली होती बेलेबल असल्यामुळे आणि आम्हाला वाटलं नाही प्रकरण एवढं वाढेल. प्रकरण एवढं वाढलं की सगळ्या भारत देशात ते सीएस स्ट्राईक वर गेले इतकं अटक करून आता यांची बेल करून गेली आणि बाकी पुन्हा 4-5 आरोपी पाहिजे होते. 4-5 आरोपी परत दिले मग त्यांना 2-4 दिवस त्यांचा रिमांड वगैरे केलं. म्हणजे त्यावेळेस पहिल्याच दिवशी गुरुवारी जिल्हा प्रमुखांनी रविवारी आंदोलन केल्यानंतर भारत देशातल्या प्रत्येक न्यूज चॅनलवरती माझी न्यूज आली होती. 4 दिवसामध्ये आपण सर्व ठिकाणी सर्व न्यूजवरती बसवलो यांच्यामुळे काळ पाचल्या. एकीकडे जम्मूमध्ये तोडफोड झाली होती, शिवसैनिकांनी मारतोड केली होती आणि एकीकडे गांधीगिरीच्या माध्यमातून जे आंदोलन केलं भीक मागून त्या हॉस्पिटलमध्ये पंखी बंद ते मेडिसिनची सुविधा नव्हती आणि त्यांच्या संदर्भामध्ये 5-7 हजार रुपये मी जमा करून त्यांना दिले. मी बघितलं ते दुपट्टा बांधून होतो आणि ते कटोरा घेऊन होतो ते शर्ट घेऊन होतो. ते शर्ट घातलेली जेवढा वाहत होता पण ते काय शर्ट घातल्यानंतर पाणी येणं चालू झालं. पाणी आल्यामुळे ते संपूर्ण शरीरात अंगात पूर्ण जे नाही ते पूर्ण नव्हतं गेलं. ते सगळं अंगावर जातं आयुष्याचं ते आंदोलन कधी करू शकत नाही. आणि न्यूजवर आज तकपासून सर्वीकडे ती बातमी आली की शिवसेने की गांधीगिरी जम्मूमधलं दादागिरी तिकडे तोडफोड झाली होती. त्यावेळेस अशा पद्धतीने ते आंदोलन गाजलं. माझ्या आयुष्यात माझा एकच विचार असायचा की पैसे देऊन तर आपण पहिल्या पानावरती जाहिरात देऊ शकतो पण आंदोलनाच्या माध्यमातून किंवा राजकीय पातळी अशी गाठून पहिल्या पानावर आपली न्यूज आली पाहिजे ही माझी राजकीय इच्छाशक्ती होती. त्यामुळे मी आंदोलन करत असताना कुठल्या केसेस माझ्यावर लागेल हे मी कधीही विचार केला नाही. आणि मी एवढ्या म्हणजे त्याच दिवशी सेम डे माझी पहिली बातमी काळ वाचलेली पहिल्या पानावरती प्रत्येक पेपरच्या पहिल्या पानावरती. म्हणजे राष्ट्रीय जे नेते असतात जे राष्ट्रीय पक्ष आहे बी जे पी आहे काँग्रेस आहे या राष्ट्रीय पक्षाच्या बी एस पी आहे या राष्ट्रीय पक्षाच्या न्यूजच पहिल्या पानावर लागत असते. त्या पहिल्या पानावर माझी पहिली न्यूज लागली मला त्याचा पुन्हा दाखल झाला त्याचा काही नाही. पहिला ऐकायला नाही त्याचा. दुसऱ्यांदा मी एक फाशीचं आंदोलन केलं होतं की गावामध्ये लोकशाहीच्या संदर्भामध्ये ते द्यायचे मला उपाय असं करा फाशी लावून घ्या झाडाला. एकाला एक माणूस आता मरून राहिला होता. काही कार्यकर्ते हे समर्थक असतात काही विरोधक असतात त्यांनी जेव्हा गड्याला दोर बांधला तिथून राहिले ते फाशीचं आंदोलन केलं त्याच्यामध्ये पुणे दाखल झाले ते न्यूज हायलाईट झाली पहिल्या पानावर लागले की स्वतंत्र लोकसभेची निवडणूक लढणं शक्य आहे का निवडणं शक्य आहे का सर्व चाचणी केली. आणि काँग्रेस पक्षामध्ये जाण्याचा उद्देश हाच होता एक धर्मनिरपेक्ष पक्ष आहे सर्व समाज जातीबद्दलांना सर्वांना घेऊन जाणारा पक्ष आहे आणि याही पक्षाकडे तसा धंदा उमेदवार नव्हता आणि त्यांनीसुद्धा साथ दिली की तुम्ही जर आमच्याकडे आले तर आम्ही तुम्हाला तिकीट देऊ. त्या पद्धतीने ज्या घडामोडी झाल्या
म्हणजे दुसऱ्याला तिकीट मिळाली, मी राजीनामा दिला पुन्हा तिसऱ्याला तिकीट मिळाली, पुन्हा नंतर आपल्याला तिकीट मिळाली, 15 दिवसाचा कालावधी मिळाला, तुमच्यासारख्या सर्व लोकांचं ते मिळालं. आणि ज्या दिवशी माझी तिकीट जाहीर झाली 2024 तारखेला, आणि 24 तारखेला तिकीट जाहीर झाल्यानंतर अख्ख्या भारत देशामध्ये प्रत्येक पहिल्या पानावरती बाळू धानोरकरचा फोटो होता. नवभारताचं लोकसत्ताचा कुठलाही पेपर असो, हिंदी पेपर पासून इंग्लिश पेपरमध्ये एक मोठा फोटो आला. हे म्हटलं समाधान झालं, निवडणूक तर आपण जिंकून टाकतो, कारण एवढ्या निवडणुका लढलो आहे, निवडणूक जिंकायच्या कशा काय कशा याचं चांगलं तारतम्य आम्हाला आहे. आणि अशी पाठीच येणार नाही की आम्ही निवडणूक आता हारू भविष्यात, कारण कमी कालावधीत काही कोणाचे वाजवायचे ते आपण वाजवतो, सर्वांसोबत असतात आमच्या. आणि मला नेहमी चांगलं लोकांच्या लोकांना सगळ्याला आपलं जे होते ते चांगलं होते, पण हे सर्व होत असताना मनातून आत्मेतून काम करण्याची ताकदसुद्धा शक्तीसुद्धा आपल्यात पाहिजे. जिद्द, चिकाटी, साहस आणि सातत्य या गोष्टी ज्या माणसामध्ये आहेत तो माणूस आयुष्यात कधीच मागे राहत नाही. तुम्ही जरी आज इथं बसले, तुमच्यापैकी भविष्यातसुद्धा खासदार होणार, आमदार होणार, त्या पद्धतीचं कार्य करायची जिद्द आपल्यात असली पाहिजे. ते मार्गगमन करत असताना येणारा प्रत्येक घटक, येणारा प्रत्येक प्रसंग याला तोंड देण्याची मानसिकता सुद्धा आपल्यात पाहिजे. इथे आलं मला आनंद झाला की आमचे बंधू किंवा सर्वांना सोबत घेऊन एक चांगलं कार्य करत आहे. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझ्या खासदारकीच्या कार्यकाळामध्ये सर्व जाती धर्माच्या समाजाच्या लोकांना सोबत घेऊन केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या ज्या ज्या योजना आहेत समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत या क्षेत्रामध्ये म्हणजे या जिल्ह्यामध्ये महत्त्वाचा विषय आहे विजेचा. वीज मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन होते तर विजेपासून आपल्याला सुद्धा फायदे झाले पाहिजे. नुसतं पोल्युशन मिळते आपल्याला, पण त्याच्यापासून आपल्याला युनिटमध्ये कुठे फायदा होत नाही, हा सुद्धा प्रश्न आपण सभागृहात उचलणार आहे. एवढंच नाही तर मोठ्या प्रमाणात बंधारे निर्माण झाले पाहिजे, सिंचनाचे प्रकल्प वाढले पाहिजे, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना, उद्योगधंद्यांना, नगरपालिकेला सर्वांना पाणी मिळेल, मुक्त पाणी मिळेल, पाण्याला मदत होतो. आदिवासी बहुल पट्टा आहे, आदिवासी समाजाला पट्टे मिळाले पाहिजे, सिजनरीचे पट्टे मिळाले पाहिजे. असे सगळे विविध समस्या घेऊन सभागृहामध्ये या महाराष्ट्राचा आवाज बुलंद करायसाठी आपल्या आशीर्वादाने मी गेलो. आणि या सर्व गोष्टी पार पाडत असताना मला तुमच्या प्रेमाची, तुमच्या मदतीची नेहमी गरज लागेल. आम्ही आमच्या सहजीवीच्या माध्यमातून निवडणुकांमध्ये कोणत्याही प्रकारचा हेतू यांचं चांगलं असेल तर चांगलं, हंसराज अहिरांचं चांगलं असेल तर चांगलं, हंसराज अहिरांची चंदन घेण्याची आम्ही दत्तक घेतलं तर त्याची बातमी मी लावली तेव्हा माझ्यावर काही आरोप झाला बाळू धानोरकरांनी किंवा कोणीतरी सांगितलं असेल म्हणून तुम्ही ती बातमी लावली. आणि हेही माहीत आहे माझं कधी असं बोलणं नाही झालं, म्हणून तुम्ही मला पाठवलं जीवनात आणि अनेक प्रसंगामध्ये आम्ही बरोबर काम केलं. मी या माध्यमातून राजकारणाच्या माध्यमातून मी बाळूबरोबर राहिले त्याच्यात गेलो नाही, पण त्यांची जे काही आंदोलनं असतील काय ते MSPचं असो त्या शेतकऱ्यांचं असो म्हणजे जवळपास सर्व असा जुना व्यक्तिमत्व, जुना मित्र आज या ठिकाणी चेअरपर्सन आला. आणि आमचे सर्व सहस्थितीचे जे एक टीम आहे आमची, इथे कोणी छोटा नाही मोठा नाही, सगळे सर संचालक आहे, सगळेच मालक आहे, सगळ्यांनाच सगळं स्वातंत्र्य आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सर्व जे जसं घुपूस असो, तुमचा मतदारसंघ असो किंवा बाहेरचाही असो, या लोकांनी अख्ख्या निवडणुकीमध्ये बाळू धानोरकरच्या बद्दल पोषक वातावरण निर्माण अनायसे झालं की कसं झालं माहीत नाही, पण प्रत्येक चॅनलला त्याच्यात आमचा एक होऊ शकतो तिळाच्या वजना इतका भार असेल, पण आमच्या जे काही प्रतिनिधी होते त्यांनी बाळू भाऊला फेवर नाही, बाळू भाऊ कुठे स्ट्रॉंग आहे, कुठे काय आहे, काय मी बातमी आल्यावर म्हणून प्रत्येकाला विचारायचो तू आहेस जसं विकास मोरेवर आहे याचे कॅमेरामन यांच्याबरोबर होते, म्हणजे बाळू भाऊ तुम्ही बोलू येतो नाही सर दावे सर नाही परिस्थिती
त्यानुसार आम्ही राहतो. पण कोणताही पक्षपात न करता बातमी चालवणारं एकमेव चॅनल म्हणजे सर्च टी व्ही न्यूज आहे. इथे सुधीर मुनगंटीवार असला तरी आम्ही बातमी विरोधात चालवतो. सुधीर भाऊचं चांगलं काम असेल तरी चालवतो. नरेश बाबूच्याही बातम्या चालवतो. काही विरोधात असेल तरी चालवतो.